नमस्कार, आपण पाहताय केटीव्हीचं कोकण वार्तापत्र. सुरुवातीला आपण सर्वांचं स्वागत. वळूयात हेडलाईन्सकडे. रत्नागिरी जिल्ह्यातील स्थानिक उत्पादने इतर देशात निर्यात व्हावी म्हणून उद्योजकांनी प्रयत्न करावे, जिल्हाधिकारी डॉक्टर बी एन पाटील यांनी केलं आवाहन. चिपळूण येथील व्यापाऱ्यांनी घंटा बजाव, चिपळूण बचावच्या घोषणा देत नगरपालिकेवर काढला धडक मोर्चा. आणि कोरोनाचा प्रभाव कमी झाल्याने शासनाने मंदिर मशिदींसह सर्व धार्मिक स्थळे आणि शाळा सुरू करण्याचा केला निर्णय जाहीर. भक्तगण आणि पालकांनी निर्णयाचं केलं स्वागत. तर आता थेट वळूया सविस्तर बातम्यांकडे. रत्नागिरी जिल्ह्यातील स्थानिक उत्पादने इतर देशात मोठ्या प्रमाणात निर्यात व्हावीत या दृष्टिकोनातून रत्नागिरी जिल्ह्याला जागतिक दर्जाचं निर्यात केंद्र बनवून नवी ओळख करून देणार असल्याची ग्वाही जिल्हाधिकारी डॉक्टर बी एन पाटील यांनी दिली आहे. त्याला स्किल डेव्हलपमेंटसाठी आपल्याकडे इन्स्टिट्यूट्स पण आहेत, महाबळेश्वर झाले किंवा आता स्थानिक फॅशनचं झालं, फॅशन प्रोसेसिंग त्यादिवशी आपली चर्चा झाली. अजून काही इतर पदार्थ आहेत जे फिश असतील, फिश रिलेटेड असतील किंवा जे आपण इथून आता बरेचसे बचत गट आहेत त्यांच्याकडे इथला लोकल क्वालिटीचा चांगला प्रॉडक्ट आहे पण त्यांचं स्केलिंग नाही आहे किंवा त्यांची त्या स्केलचा त्या क्वालिटीचा एक क्वालिटी कंट्रोल ठेवून लार्ज स्केल कसं प्रोडक्शन करता येईल हे जर आपण सगळे संघटित करून एखादा एक्सपोर्टर इथं तयार झाला की सगळ्या महिलांना किंवा सगळे जे बचत गट आहेत वेगवेगळ्या प्रकारचे किंवा छोटे छोटे लघुउद्योग आहेत त्यांची कपॅसिटी फार कमी आहे पण त्या प्रॉडक्टला पोटेन्शियल आहे की ते चांगल्या प्रकारे एक्सपोर्ट होऊ शकतो असं जर आपण संघटित केलं आणि त्यांना एक क्वालिटी कंट्रोल ठेवून एक प्रोटोटाईप देऊन एक प्लॅन देऊन जर आपण प्रमोशन केलं तर एक एक्सपोर्टसाठी एक आपला हब पण तयार होईल आणि त्यामध्ये ते छोटे छोटे उद्योजक आहेत, छोटे छोटे बचत गट आहेत जे आर्थिकदृष्ट्या सक्षम नाही आहेत किंवा तेवढी त्यांची क्षमता नाही आहे त्यांचा ॲग्रिगेशनचा आपल्याला नक्कीच फायदा करून घेता येईल. रत्नागिरी येथील अल्पबचत सभागृहात 75व्या स्वातंत्र्यदिनाच्या वर्धापन दिनानिमित्त केंद्र शासनाच्या वाणिज्य विभागामार्फत निर्यातदारांचे संमेलन आयोजित करण्यात आलं होतं. त्याचा शुभारंभ जिल्हाधिकारी डॉक्टर बी एन पाटील, महाराष्ट्र उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक संतोष कोलते आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं. आयोजकांतर्फे जिल्हाधिकारी डॉक्टर बी एन पाटील यांच्यासह व्यासपीठावरील मान्यवरांचे स्वागत करण्यात आलं. जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक संतोष कोलते यांनी आपले प्रास्ताविक पर विचार व्यक्त करताना निर्यात या विषयावर सादरीकरण करून मार्गदर्शन केलं. देशांमध्ये ज्यावेळेस आपण एक्सपोर्ट करतो त्यावेळेस एक्सपोर्टचे जिथे जे काही सर्टिफिकेशन लागतात त्या एक्सपोर्टच्या सर्टिफिकेशनच्या खर्चाची रिइम्बर्समेंट असेल किंवा एक्सपोर्ट केल्यानंतर जो काही आय जी एस टी पेड केला जातो त्या आय जी एस टी पेड केल्याची जी काही रिइम्बर्समेंट असेल किंवा ड्युटी असेल इम्पोर्ट ड्युटी काही काही युनिट्स असतात की 100% इम्पोर्ट करतात आणि त्याच्यावर प्रोसेसिंग करून 100% एक्सपोर्ट करतात तर असे 100% एक्सपोर्ट रिलेटेड युनिट्स असतील तर त्यांना कशा रीतीने बेनिफिट्स पास ऑन केले जातील एसी थेटमध्ये आपला हा कन्सेप्ट होता. असे वेगवेगळ्या इन्सेंटिव्ह स्कीम्स असतील आणि याशिवाय एक्सपोर्टच्या दृष्टीने प्रत्येक जिल्ह्यामध्ये जे काही बॉटलनेक्स आयडेंटिफाईड होती ज्या काही इन्फ्रास्ट्रक्चर रिक्वायरमेंट आयडेंटिफाईड होती. आंबा, काजू, कोकम आणि त्यांची उत्पादने तसेच समुद्री उत्पादने यांना जागतिक बाजारात निर्यातीसाठी मोठा वाव असल्याने स्थानिक उद्योजकांनी निर्यातीवर भर दिला पाहिजे असे जिल्हाधिकारी डॉक्टर बी एन पाटील म्हणाले. असा प्रॉब्लेम नाही की एक सर्वसाधारण व्यापाऱ्याचा जे असला किंवा एखादा उद्योजक जरी असला त्याला एक्सपोर्ट लायसन्स कसं काढावं, एक्सपोर्ट लायसन्स काढताना काय काय म्हणजे एक्सपोर्टचं पॅन कार्ड किंवा बँकिंगची कसं तयार करायचं, प्रोडक्ट कसा आपला अप्रूव्ह करून घ्यायचं, त्याचे क्वालिटी कंट्रोलचे पॅरामीटर्स काय काय असतात, पेस्टिसाईड असते का,
अजून काही वेगवेगळे त्यांचे प्रत्येक प्रॉडक्ट नाही निघत असतात का, ही माहिती होणं आवश्यक आहे. कारण हे साधारणतः आपले नवउद्योजक असतील किंवा आपले जे एक्सपोर्टर्स आहेत किंवा जे या क्षेत्रात स्टार्टअपमध्ये असतील त्यांना जर आपण हे चांगलं चांगल्या पद्धतीने माहिती करून दिलं की बाबा तुझा प्रॉडक्ट अशा प्रकारे एक्सपोर्ट होऊ शकतो किंवा हा जो प्रॉडक्ट हा एक्सपोर्टसाठी असं हँड होल्डिंग अशा प्रकारे होऊ शकतं, तर याचा नक्कीच आपल्या जिल्ह्याला राज्याला आणि देशाला फायदा होईल. या प्रसंगी अग्रणी बँकेचे व्यवस्थापक एन डी पाटील, उद्योजक अमर देसाई यांच्यासहित रत्नागिरी परिसरातील अनेक उद्योजक उपस्थित होते. तर केंद्र शासनाच्या वाणिज्य विभागामार्फत रत्नागिरी येथे भरवण्यात आलेल्या संमेलनाचं औचित्य साधून एका प्रदर्शनाचंही आयोजन करण्यात आलं होतं. एकूणच निर्यात क्षेत्रात नवा आयाम निर्माण करण्यासाठी आयोजित केलेले हे संमेलन निश्चितच रत्नागिरी जिल्ह्याला एक नवी ओळख करून देणार असल्याने उद्योजकांमध्ये समाधानाचं वातावरण आहे. वळूयात पुढच्या बातमीकडे. चिपळूणमध्ये आलेला महापूर हा प्रशासनाच्या चुकीमुळे आला असा आरोप करून चिपळूणवासियांनी नगरपालिका आणि पाटबंधारे कार्यालयावर धडक मोर्चा काढून चक्क घंटानाद केला. चिपळूण बचाव समितीच्या वतीने करण्यात आलेल्या घंटानादामध्ये चिपळूणकर मोठ्या संख्येने सहभागी झाले होते आणि त्यांनी मुख्याधिकाऱ्यांना लेखी निवेदन सादर केलं. चिपळूण येथील केटीव्हीचे प्रतिनिधी इखलाक खान यांनी दिलेल्या वृत्तानुसार चिपळूणकरांनी केलेल्या घंटानाद आंदोलनामध्ये शिरीष काटकर, किशोर रेडीज, अरुण भोजने, उदय ओतारी, समीर जानवलकर, रामशेठ रेडीज, शहानवाज शहा, पत्रकार सतीश कदम, महेंद्र कासेकर आदी सहभागी झाले होते. दरम्यान चिपळूणतील काही व्यापाऱ्यांनी घंटानाद करताना शासन प्रशासनावर कडक शब्दात टीका केली. बघा, महापूर आल्यानंतर सर्व व्यापाऱ्यांचं जे नुकसान झाले ते तुम्हाला माहितीच आहे, पण हे नुकसान केवळ प्रशासनामुळे झालेलं आहे असा माझा स्पष्ट आरोप आहे. त्याचं कारण असं, आता आम्ही आज दोन जबाबदार अधिकाऱ्यांना भेटलो, नगरपालिकेचे मुख्याधिकारी साहेबांना भेटलो आणि इथे इरिगेशनचे अधिकारी त्यांना भेटलो, दोघांमध्ये समन्वय नाही आहे. आणि डिझास्टर मॅनेजमेंट जे काय आपत्ती व्यवस्थापन जे आहे त्यांच्यामध्ये ताळमेळ असावा लागतो.
तो कुठं ताळमेळ दिसत नाही. नगरपालिकेचे सेवक सांगतात आम्हाला की नदीचं काय गाळ नाले साफ करणं हे आमचं काम नाही आहे. इरिगेशनवाले सांगतात हे नगरपालिकेचं काम आहे. मग ह्या अधिकाऱ्यानं जर हा साधा प्रश्न माहीत नसेल तर हे लायकीच्या का त्या अधिकाऱ्या खुर्चीत बसायच्या? आज लाखो लोकांचे जीव तुम्ही उद्ध्वस्त केले, पगार घेता तुम्ही लाखो रुपये, शासनाला जे काय उपाययोजना पाठवायला पाहिजेत, काय केले पाहिजेत, त्या शासनाला उपाययोजना पाठवले नाहीत असं स्पष्ट सांगतायत. मग या अधिकाऱ्यांच्या बदल्या का केल्या? 22-23 तारखेच्या पुरातले सगळे मेन अधिकारी बदलून टाकलेत. का टाकलेत? नागरिकांना उत्तर देत नाहीत. नवीन आलेला अधिकारी सांगतो मी आत्ता आलोय, मला मागचं काय माहित नाही. तेव्हा याच्यामध्ये मोठं षडयंत्र आहे. आणि माझं तर एक असं मत आहे वैयक्तिक की बाकीचे काही जिल्हे वाचवण्यासाठी आमचा चिपळूण शहराचा बळी देण्याचा हा एक प्रकारे कुटील डाव आहे असं माझं एक मत आहे. कारण आज लाखो टन तुमचं मकिंग पडलेलं आहे. जेव्हा कोयनाचं धरणाचं काम झालं, पोफळीचं झालं, टनेलचं काम झालं, लाखो टन तुम्ही मकिंग टाकून ठेवलेलं आहे तिथे नदीच्या कडेला. ते मकिंग जाणार कुठं? पठारावर जाणार आहे का? हे साधं त्या अधिकाऱ्यांना कळू नये का? आणि ते अधिकारी ते लाखो टन मकिंग आज नदीमध्ये आलेलं आहे हे संपूर्ण गाळ त्यांच्यामुळे भरलेलं आहे. आणि त्यांनी त्यांचं मकिंग नदीतनं काढून घ्यावं पहिल्यांदा. आणि ती शासनाची चूक आहे. शासनानं पहिलं नदीतलं लाखो टन मकिंग बाजूला करावं आणि नंतर पुराची लिव आणि रेड लाईन जी मारताय तुम्ही, तुमचं कौतुक आहे ते. पहिल्यांदा नदीची मूळ नदी किती खोल आहे तिची खोली तपासा. त्याच्यामध्ये गाळानं साचलेले थर किती आहेत ते मोजा आणि तेवढी लेवल मायनस करून तुम्ही पूररेषा नंतर उपाययोजना करून नंतर पूररेषा ठरवा. तोपर्यंत पूररेषा ठरवायचा अधिकार तुम्हाला कोणताही नाही आहे आणि तो आम्ही चालू देणार नाही. आम्ही आंदोलन करू. नैसर्गिक आपत्त्या येतात जातात, मात्र त्यात सापडलेला सर्वसामान्य माणूस भरडला जातो आणि मग ती पोकळी भरून काढण्यासाठी बराच कालावधी लागतो. मग शासकीय पंचनामे, पाहणी, आढावा अशी चालढकल यंत्रणा सुरू होते आणि मग मदतीची अपेक्षा करत करत माणूस प्रपंचाच्या गर्तेत अडकतो. प्रशासनाने आपत्तीग्रस्तांची वेळ न काढता तातडीने मदत जर का केली तर असे घंटानाद करण्याची वेळ येणार नाही. तेव्हा टाळूवरचं लोणी न खाता शासनाने ते आपत्ग्रस्तांच्या हातावर द्यावं अशी अपेक्षा व्यक्त करत आपण इथे घेणार आहोत छोटासा ब्रेक. ब्रेकनंतर आम्ही लगेचच परत येणार आहोत उर्वरित बातम्यांसहित. आपण कुठेही जाऊ नका, पाहत रहा KTV चं कोकण वार्तापत्र, आपल्या हक्काचं चॅनल. अन्यायविरोधी लढा, सत्य सदा सर्वदा. समंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू. आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़. आ जा, तुझे मां पुकारे अब. छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी, गले लगा ले उसे ए फकीर. इंतजार कर रहा है तेरा तो, चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती. तो आ जा, तुझे मां पुकारे अब. मीलो आगे चलना है हमें, सिर्फ फसल नहीं तेरे स्पर्श की चाह में. बैठे हैं शहरों में भी कहीं, उनके मुख पे भी लानी है मुस्कान, उन्हें भी देनी है एक नई पहचान. आ जा, तुझे मां पुकारे अब. फिनोलेक्स पाइप्स, पहुंचाए पानी को अपनी मां के पास. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. तर कोरोनामुळे मागील 1.5 वर्षापासून बंद असलेली मंदिरे, मशिदींसह सर्व धार्मिक स्थळे आणि शाळा नवरात्र उत्सवाच्या शुभमुहूर्तावर सुरू करण्याचा निर्णय शासनाने जाहीर केला आहे. हॉटेल्स, बार्स, जिम्स आदींना 2 महिन्यांपूर्वीच परवानगी देण्यात आली होती, मात्र मंदिरे बंद असल्यामुळे भाजपने राज्यभर घंटानाद आंदोलन करून सरकारला जागे करण्याचं काम केलं होतं.
गणेश उत्सवानंतर तिसरी लाट येईल अशी भीती व्यक्त केली जात होती, मात्र गणेश उत्सव तर विनाविघ्न शांततेत पार पडला आणि एक प्रकारे गणरायाने तिसरी लाट थांबवण्याचं काम केल्याने आज राज्यात कोरोनाचा प्रभाव मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे। त्यामुळे शासनाने धार्मिक स्थळांसह शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे। चार ऑक्टोबरपासून सुरुवातीला 8वी ते 12वी पर्यंतचे वर्ग अटी आणि शर्तींवर सुरू केले जाणार आहेत, तर 7 ऑक्टोबरपासून मंदिर मशिदींसह सर्व धार्मिक स्थळे सुरू केली जाणार आहेत। त्यामुळे भक्तगण आणि विशेष करून विद्यार्थी आणि पालकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे। हळूहळू जनजीवन पूर्वपदावर येत असतानाच आता मंदिरे मशिदी आणि शाळा सुरू करण्यात येणार असल्याने नागरिकांमध्ये आता समाधानाचं वातावरण निर्माण होत आहे। मात्र तरी देखील गाफील न राहता आपण सर्वांनी स्वतःबरोबर इतरांची देखील काळजी घेणे गरजेचं आहे। तर या होत्याच्या सविस्तर बातम्या आणि आता जाता जाता शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर। रत्नागिरी जिल्ह्यातील स्थानिक उत्पादने इतर देशात निर्यात व्हावी म्हणून उद्योजकांनी प्रयत्न करावे, जिल्हाधिकारी डॉक्टर बी एन पाटील यांनी केलं आवाहन। चिपळूण येथील व्यापाऱ्यांनी घंटा बजाव, चिपळूण बचावच्या घोषणा देत नगरपालिकेवर काढला धडक मोर्चा। आणि कोरोनाचा प्रभाव कमी झाल्याने शासनाने मंदिर मशिदींचं सर्व धार्मिक स्थळे आणि शाळा सुरू करण्याचा केला निर्णय जाहीर, भक्तगण आणि पालकांनी निर्णयाचं केलं स्वागत। आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया नवीन ताज्या घडामोडीत सहित KTV च्या कोकण वार्तापत्रामध्ये। तोपर्यंत आम्ही आपली रजा घेतो। नमस्कार।